दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी म्हणून मनोज जरांगे गेल्या 8 दिवसापासून आमरण उपोषण करीत आहेत। त्यांच्या समर्थनार्थ निफाड तालुक्यातील नैताळ गावातील मराठा शेतकरी वाल्मिक बोरगुडे यांनी आजपासून ग्रामपंचायत समोर सरणावर बसून उपोषण सुरू केले। उपोषण स्थळी स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांनी भेट देऊन त्यांच्या उपक्रमास पाठिंबा दिला। त्यांनी सांगितलं, सकाळी लोक बसलेले आमरण उपोषणासाठी मी त्यांना सविस्तर पद्धतीने सांगितलं की सरकारला तुमचा आवाज पोचवण्यासाठी जे काही मदत आमची लागल ते आम्ही निश्चित पोचवू, पण उपोषण करत असताना सुद्धा आपली तब्येत आपण सांभाळायला पाहिजे। बाकीचे पॅरेलल अरेंजमेंट झाले की नाही त्याची सुद्धा चेक करा, नाही तुमच्या काय अडचण होऊ नये, कारण पूर्वी असेच 49 मराठा समाजातल्या लोकांनी आत्महत्या केलेली समाजासाठी, आणि मी त्याला समर्थन मुळीच करते। तिकडे मनोज जरांगे पाटीलसुद्धा बसले, पूर्ण समाज त्यांच्या बाजूने आहे, आम्ही त्यांच्या बाजूने आहे, माझ्या पंचोबाने जे पहिलं आरक्षण हे देशात करवीर संस्थांमध्ये दिले, अनुसूचित जाती जमाती OBC मराठा समाजाचा समावेश आहे। माझा 2007 पासून समाज अनेक दौरे आहेत की ह्या मराठा गरीब मराठा समाजालासुद्धा या छताखाली आणण्यासाठी हे माझं सगळं नियोजन आहे। पण सरकारला माझं एकच सूचना आहे की तुम्ही आता वेळ आलेली 1.5 वर्ष तुमचं आरक्षण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यापासून तुम्ही काही केलेलं नाही, कशापण तुमचं आरक्षण देण्याचं तुमचं नियोजन आहे। तुम्ही परत एकदा सामाजिक मागास तसंच सिद्ध होणार, काहीही तुमचं नियोजन आहे, काही त्याच्यावर चर्चा करत नाही। मग हे सत्यात आहेत म्हणून आम्ही करू शकत नाही, ते सत्यात आहे आम्ही करू शकत नाही। आता तुम्ही सत्यात गेला ना, आता तुमचं केंद्रासुद्धा सत्ता आहे, राज्यासुद्धा सत्ता आहे, निर्णय घ्या तुम्ही आणि सांगा आम्ही अशा पद्धतीने आरक्षण आम्हाला द्यायचं आहे आणि या गरीब मराठ्यांना न्याय मिळवून द्या। का ह्या बिचाऱ्या गरीब मराठ्यांची काय चूक आहे, म्हणजे मराठा समाजात गरीब घराण्यात जन्म झाला ही चूक आहे का? असं नाही चालणार ना, यांना न्याय देऊन द्याल पहिले। मी सुद्धा आमरण उपोषण 1 वर्षाच्या अगोदर केलं होतं, मला माहिती आहे की त्रास होतो। 1 दिवस मी 5 दिवसाचं केलं, पण 1 दिवससुद्धा करणं इतकं सोपं नाही आहे, आणि म्हणून सरकारने युद्ध पातळीवर एकत्र बसायला पाहिजे। तुम्ही विरोधी पक्षातल्या लोकांना सुद्धा बोलवा आणि सगळ्यांना बसवानी या गरीब मराठ्यांना न्याय देण्याची भूमिका। या प्रसंगी लासलगाव बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरगुडे, संजय बोरगुडे, दादासाहेब बोरगुडे, नवनाथ बोरगुडे, योगेश बोरगुडे, सदाभाऊ कोटकर, दत्तू भवर, अक्षय घुमरे, गौरव देशमुख आदींसह नैताळ ग्रामस्थ उपस्थित होते। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड़।